तर मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू म्हटलं की प्रत्येकीला आपल्या बाळणपणातल्या सुखद आठवणी असतात आणि लाडू सगळ्यांना आवडतातच. पण स्पेशली आपण आता हे कसे करणार आहोत ते बघायचे आहेत. आपण आता हे जे व्हिडिओ करत असतो ते काही वेळेला थोडेसे मोठे झालेले असतात. आम्ही शक्य तितकं कमीत कमी करत असतो पण व्यवस्थित तुम्हाला दाखवायचं. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ हे जरूर बघत जावा आणि शेअर ही करत जावा. आणि रेसिपी प्रत्येक मध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असते, तीही तुम्ही बघत जावा. सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर ही करा. आपण खोबरं घेतलेलं आहे, हे अर्धा किलो मी खिसलेलं आहे, पण तुम्ही असे छोटे तुकडे करून जरी घेतलेत तरीही ते आपल्याला नंतर मिक्सरवर फिरवता येतं. अर्धा किलो खोबऱ्याला खारीक ही अर्धा किलोच आहे. गूळ आपण पाव किलो घेतलेला आहे. त्यानंतर डिंक 125 ग्रॅम आहे. सपाटवाटी साखर आहे. 50 ग्रॅम आपण बदाम आणि काजू आहेत. 50 ग्रॅम मी खसखस घेतलेली आहे. साधारण 5 ग्रॅम ही जायपत्री असते बघा, अशी जायफळाची पानं, तर ही औषधी असतात आणि यांनी फार झोप येत नाही त्यामुळे हे मुद्दाम वापरतात. आणि जायफळ पण आपण एक असं अख्खं जायफळ अर्धा किलोच्या या लाडवांसाठी घेतलेले आहे. हे तुकडे केलेले असे मी जायफळाचे. त्यानंतर वेलदोडे घेतलेले आहेत, 10-15 वेलदोडे, ते फक्त दाणे. त्याचे तूप आपण साधारण एक वाटी, म्हणजे डिंक तळण्यासाठी आपल्याला तेवढं पुरतं, एवढं तूप घेतलेलं आहे. जरूर थोडं पाणी घेतलेलं आहे. खस आपण 50 ग्रॅम घेतलेली आहे ही. बघा, आता मी पहिल्यांदा खसखस भाजून घेते. त्यामध्ये थोडे वेलदोड्याचे दाणे, त्यानंतर जायफळ, जायपत्री हे सगळंच घालणार आहे. थोडं गरम करून घ्यायचं, फार भाजायचं नाही. हे मिक्सरला आपण बारीक करणार आहे. अगदी बारीक झालं हे. करताना एक चमचाभर मी साखर घातली, साखरेमुळे लगेच बारीक होतं. आपण खोबरं बारीक भाजून घेऊया. थोडं थोडं 2-3 वेळा मी भाजणार आहे. आता आपलं भाजत आलेलं आहे. रंग बदलतो खोबऱ्याचा, खमंग वास येतो, कारण लाडू साधारण 1-15 दिवस तरी आपण टिकवतो. त्यामुळे खोबरं हे बारीक गॅसवर चांगलं भाजलं गेलं पाहिजे. हे बघा, सगळं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे. खमंग असा वास येतो. थोडं गुलाबी रंगावर मी भाजलेलं आहे लाडू टिकण्यासाठी. आता आपण लोणकढी तूप घेतलेलं आहे. 1 ते 1.5 वाटी आपल्याला लागेल. डिंक तळायलाच आपल्याला भरपूर लागणार आहे. लागेल तसं घाला, म्हणजे ते एकदम जळणार नाही, सगळं करपेल नाही. तर आता डिंक मी तळून घेते. मुठीने डिंक टाका, छान फुटतो बघा डिंक आपला. आजपर्यंत तळला जायला पाहिजे. गॅस आता बारीक करते. सुरुवातीला थोडा मोठा होता. खूप छान वासही येतोय. असा आपला सगळा डिंक तळून झालेला आहे. अगदी बारीक दाणे होते याचे. फार मोठा असेल तर तुम्हाला तो बारीक करून घ्यावा लागेल. आता मिक्सरवर खारीक बारीक करून घेऊया. 2 वेळा करा पाहिजे, तर जास्त असेल तर. अर्धा भांडं असं घालूया. हे बघा, खारीक अशी आपली छान बारीक झालेली आहे. आता राहिलेल्या तुपामध्ये आपण काजू आणि बदाम भाजतो. आपण आता काढून घेतो. खारीक पण सगळी तुपामध्ये भाजून घे. आता आपण भाजलेलं खोबरं पण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. अगदी पुश करायचं थोडंसं. काही जण हाताने चुरतात, बारीक चुरलं तरी हरकत नाही, पण नुसतं मिक्सरलाही छान होतं. थोडं खोबरं मी असं हाताने चुरतीये. तुम्हाला मगाशी मी सांगितलंय, तुम्ही तुकडे करून जरी भाजून घेतले तरीही चालेल. खिसणं शक्य नसेल तर काय करणार. आता बघा, मी थोडं तूप घेते. यामध्ये साधारण 1-2-3 चमचे तूप घेतले. गूळ सगळं घालणार आहे. साखर थोडी,
साखर नाही घातली तरी हरकत नाही. आता यामध्ये थोडं पाणी घालणार आहे, साधारण अर्धी ते पाऊण वाटी पाणी एवढं घालतीये मी. थंडी म्हटलं की आपल्याला गोळा डिंकाचे लाडू सगळ्यांना मुद्दाम करावेसे खावेसे वाटतात. हे बघा आता आपला पाक हा तयार झाला. पाक म्हणण्यापेक्षा आपण काय केलंय, फक्त गूळ आणि साखर हे चांगलं विरघळलं हे सगळं की आपण बंद करतो गॅस लगेचच. आणि असं मी बाजूला काढून ठेवणार आहे यातलं, मला जर गरज वाटेल तर घालायचं, नाहीतर मग लाडू मऊ होतील. आता बघा ह्या सगळ्या पाकात आपण वेलदोड्याची पावडर, खसखस हे सगळं आपण केलं होतं, जायफळ मगाशी बारीक ते घातलं मी, त्यानंतर खोबरं आणि खारीक बारीक केलेली एकत्र करून घातलं तरी चालेल. हे बघा आपण खोबरं खारीक घातलं, मी हलवते चांगलं हे सगळं. आणि आता आपण डिंक घालायचा, म्हणजे डिंक फार मऊ होत नाही, आपण बारीकच केलेला आहे डिंक तळलेला आहे. हाताने पाहिजे तर तुम्ही चुरू शकता आणखीन. शेवटी आपण डिंक घालतो, हा असा मोठा असा वाटला तर थोडासा तुम्ही चुरा, खाताना कुरकुरीत छान वाटतं. आपण काजू बदाम तळले होते तेही घालते मी. आणि आता हे सगळं आपण छान एकत्र करायचं, थोडंसं कोमट असतानाच मळायचं आपण वळायचे लाडू. गरज वाटली तर आपण काढून ठेवलेला आहे थोडा पाक तो घालायचा. आता बघा हे असं आपलं सगळं मिश्रण एकत्र चांगलं केलं मी, हलवून व्यवस्थित एक 5 मिनटं तरी हलवलंय सगळं खालून वर असं केलं. आणि आपण आता बघायचं की आपला लाडू वळला जातोय ना, साधारण कोमट असतानाच वळायला लागतात हे लाडू. हे बघा असा मुटका होतो याचा. जर मला गरज वाटली तर मी हे जे आपण मगाशी गुळाचा पाक काढून ठेवला होता तो थोडा वरनं घालणार आहे. खूप महत्त्वाची टीप आहे ही. माझ्या सासूबाईंचा लाडूचा हातखंडा होता, खूप छान व्हायचे त्यांचेही डिंकाचे लाडू. मला आत्ता करताना त्यांची अगदी तीव्र आठवण येते. हे असे लाडू मी आता करायला लागली आहे बघा, एक हाताने दोन हाताने तुम्हाला जसे शक्य आहे तसं तुम्ही वळा. मध्यम आकाराचे करायचे हे, फार मोठे नाहीत छोटे नाहीत. थंडीचे दिवस आहेत, जरूर एक दोनदा तरी डिंकाचे लाडू करावेत. बघा असे आपले हे लाडू सगळे वळून झाले, साधारण 40 ते 45 असे लाडू हे झालेले आहेत. तुम्ही जर आदल्या दिवशी किंवा आधी 2 दिवस सगळी तयारी करून ठेवलीत आणि जर तुम्हाला लाडू करायचे आहेत त्यावेळेलाच तुम्ही पाकामध्ये घातलेत तरी चालेल, आणि ते तुम्हाला तसं सोपंही पडेल. करून पहा डिंकाचे लाडू.